तर आम्ही आता पोचलो आहे मनालीमधील मॉल रोडला। तर मॉल रोडवरती तुम्ही बघू शकताय खूप साऱ्या खरेदी करण्यासाठी वस्तू आहेत, जसे की हाताने बनवलेली पेंटिंग्स, हाताने बनवलेली खेळण्याच्या वस्तू, हाताने बनवलेली मातीची भांडी आणि त्याचबरोबर गरम कपडेसुद्धा आहेत। तुम्हाला इथे गरम कपड्यामध्ये व्हरायटीसुद्धा भेटतात। मॉल रोड हा मुख्य स्थानी मनालीचा आहे। वन विहारच्या बाजूलाच मॉल रोड असल्यामुळे फिरण्यासाठी खूप त्रास होत नाही। आम्ही चाललो आहे ते हडिंबा टेम्पलकडे। हा आमचा चौथा स्पॉट आहे ना, तिसरा स्पॉट, तिसरा चौथा स्पॉट। तर आता इथे तुम्ही बघू शकता इथे गर्दी सगळी चालली आहे टेम्पलकडे। आणि तुम्ही याक सुद्धा बघू शकता, इथं याक आहे। इथे तुम्ही फोटो काढू शकता याक बरोबर। आणि अजून पण थोडा पाऊस कमी आलेला, थोडं ऊन पडलेलं, पण आता परत एकदा पाऊस बघू शकता। तर मित्रांनो, इकडनं यायचे रस्ता आहे आणि आता आम्ही दमलो आहे। हे असं टेम्पल आहे, हडिंबा टेम्पल, मस्त आहे। ही इकडं रांग लागली मोठीच्या मोठी, काय करू काय कळ ना। आज जाऊ का नको, आज जाऊया का नको। असा परिसर आहे इकडचा मस्त पूर्ण। तर आता आम्ही इकडे हडिंबा देवीचे दर्शन घेतलं। माग बघू शकता हडिंबा देवीचं मंदिर आहे आणि या आजूबाजूचा परिसर आहे। असा माणसं इकडे असे फोटो काढायला उभा राहिली इकडं, असं पूर्ण मस्त तुझी असं। रीता आम्ही असं दोघं आता आम्ही दर्शन घेतले, मुखदर्शन घेतले। आज जायला खूप मोठी रांग आहे तिकडं, तिकडं मागं बघू शकता तुम्ही, तिकडं अशी रांग आहे, अशी अशी गोल मंदिराला रांग आहे। आणि आत्ताच दर्शनावर भांडणं झालीत, मधून घुसत होते तुम्ही, त्यामुळं मधून नो एंट्री आम्ही, त्यामुळं आम्ही जास्त वेळ लावणार नाही, तेवढंच मुखदर्शन घेतलेलं आहे। मस्तपैकी थंड थंड मौसम आहे इकडं, इकडं ऊन पावसाचा खेळ झाला आहे, म्हणजे मध्येच ऊन पडतंय मध्येच पाऊस येतोय। आत्ता थोडा वेळ झालं मध्ये ऊन होतं आणि परत आता पाऊस आला। मित्रांनो, हे आपल्यासारखं म्हणजे इकडं फक्त याक आहेत आणि आपल्या इथं महाबळेश्वरला घोडे असतात, असं फक्त वेगळं पण काय, इकडे याक आहे आणि आपल्या इथं घोडे, सेम ॲक्टिव्हिटीज पण इकडं, म्हणजे मंदिरापाशी इकडं आर्चरी, परत बॉल मारून ग्लास पाडणे, हेच आहे सगळं। मनाने ते लोकल साईट सीइंग करून आल्यानंतर आम्ही आता हॉटेलमध्ये थोडा रिलॅक्स करत आहे। तर आता आम्ही चाललो आहे ते डिनरला, खाली
डिनर करायला आम्ही आत्ता चाललो आहे. आत्ता वाजले 8:20 आणि इथं डिनरचं टायमिंग आहे 8 ते 10. ब्रेकफास्टचं पण टायमिंग आहे 8 ते 10. चला जेवणामध्ये खूप छान छान मेनू आहे. तिथं बफे टाईपमध्ये जेवण मिळतं, स्वतः आपण घ्यायचं. तर आता जेवणामध्ये मेनू आहे ते म्हणजे पनीरची भाजी, रायता, रोटी, सॅलड, बटाट्याची भाजी आणि इकडे कस्टर्ड स्वीटमध्ये. मस्तपैकी आम्ही घेतले ताट आणि